भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळेला राष्ट्रवादीचा सुपडा साफ होणार असून युतीच्या 220 पेक्षा जास्त जागा येतील असा विश्वास मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केलाय. युतीच्या 220 पेक्षा जास्त जागा निश्चित निवडून येणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. आपल्यासोबत मंगल प्रभा लोढा आहे, त्यांनाच विचारत. खरं तर मतदानाला उत्साह जो आहे तो मुंबईकरांचा पाहायला मिळतोय, तुम्ही संपूर्ण मुंबईमध्ये फिरताय, कशा प्रकारचा मतदारांचा उत्साह तुम्हाला पाहायला मिळतोय? चांगला मतदान आहे, लोक उत्साहात बाहेर पडलेला आहे. पूर्वीपेक्षा जास्त मतदान होणार आहे, पूर्वीपेक्षा जास्त सीट भाजपा शिवसेना मिळणार आहे. नाही आश्चर्य नाही की यावेळी 36-0 होऊन जाईल. थोड्या वेळापूर्वीच शरद पवारांनी मतदान केलं, त्यावेळेला त्यांनी प्रतिक्रिया दिली की या परिवर्तनासाठी मतदान करा असं त्यांनी एक आव्हान केलं आहे. कसं बघताय या आव्हानाकडे? पवार साहेब मोठे नेते आहे, लोक त्यांचे ऐकणार आहे, परिवर्तन करणार आहे. पण परिवर्तन असं होणार आहे की भाजपा शिवसेना 220 पार आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांचा सुपडा साफ होणार आहे, हा परिवर्तन यावेळी होणार आहे. खरं तर 36 विधानसभा आहेत, किती जागांवरती तुम्हाला यश मिळेल असं वाटतं? पूर्वीपेक्षा जास्त, काय आश्चर्य नाही की 36-0 होईल. नक्कीच. मतदारांकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया येत आहे? चांगला लोक साथ देत आहे, बघा आता काय होत. खरं तर आज पावसानं सुद्धा विश्रांती घेतलेली आहे, मतदार येताना मतदान केंद्रांकडे दिसून येत आहेत, काय आव्हान करा? ईश्वर नेहमी चांगलीपेक्षा चांगली लोकांच्या बरोबर राहतात. त्याने माहिती आहे की आता लोक भाजपा शिवसेनेसाठी बाद पडलेले आहे, म्हणून त्याने विश्रांती घेतली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी वरासह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.